नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो लागवड केल्यानंतर ना जे महत्वाचं आणि तिसरं आळवी व्यवस्थापन असणार आहे ते कोणतं आहे, तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की निश्चितच हे आळवी व्यवस्थापन करताना पिकाला कोणकोणते फायदे होणार आहे, त्याचा फायदे काय, चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने उत्पन्न निघेल, ग्रोथ कशी राहील, तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळेमध्ये आपण जाणून घेऊ। निश्चित मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचं सबस्क्राइबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही। आणि हा मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी शेअर करू शकता, त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मित्रांनो, टोमॅटो लागवड केल्यानंतर या ठिकाणी जे तिसरं आणि चांगलं आळवणी व्यवस्थापन आणि महत्वाचं जे असणार आहे निश्चितच या ठिकाणी सिजंटा कंपनीचं व्हॅल्युम फ्लेक्सि, त्याचबरोबर या ठिकाणी सिजंटाच कंपनीचं एसआरबीएन, या ठिकाणी ड्रिंचिंग ऍप्लिकेशन असेल किंवा आपण पाट पाणी म्हणतोय किंवा ड्रिपच्या साह्याने असेल किंवा हाताने असेल तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। निश्चितच मित्रांनो व्हॅल्युम फ्लेक्सि आणि एसआरबीएन या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी देणं कारण बंधनकारक आहे। कारण काय मित्रांनो, मनाली टोमॅटो लागवड करत असताना येणाऱ्या रोगराई समस्या असेल, अर्थात या ठिकाणी थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल, पांढरी माशाचा प्रादुर्भाव आहे, सॅकिंग पेस्ट आहे, तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला व्हॅल्युम फ्लेक्सि चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असतं, त्यामुळे या ठिकाणी न्यूट्रिशन बेसमध्ये आपण दिल्यानंतर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये व्हॅल्युम फ्लेक्सि आणि एसआयबीनचं या ठिकाणी आळवणी व्यवस्थापन असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल तर आपण या ठिकाणी आपलं करून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आळवणी व्यवस्थापन करत असताना 1-4 लिटर पाणी खूप गरजेचं आहे। मागील सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पहिलं आळवणी व्यवस्थापन दिलंय, त्याच्यानंतर दुसरं पण दिलेलं आहे आणि आता तिसरं पण मांडतोय, तर निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला आळवणी व्यवस्थापन करताना जर चांगल्या पद्धतीमध्ये केलं तर निश्चितच ग्रोथ, वाढ, फुटवे चांगल्या पद्धतीने आहे, त्याचबरोबर येणाऱ्या रोगराई अर्थात जो कीटकनाशकांचा प्रादुर्भाव आहे अर्थात सकिंग पेस्टचा जो प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहतो उन्हाळ्या सीझनमध्ये तो आपल्याला या ठिकाणी कमी जाणवायला लागणार आहे किंवा कमी दिसून येणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आळवणी व्यवस्थापन हे करणं खूप गरजेचं आहे आणि तितक्याच फायदेशीर सुद्धा आहे। तर निश्चितच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर तिसरं आळवणी व्यवस्थापन आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ते निश्चितच तुम्हाला आवडलं असेल। त्याचबरोबर पहिलं आळवणी व्यवस्थापन आपण सुद्धा केलं आणि नंतर सुद्धा स्टेप बाय स्टेप करत आलो तर आपल्याला सुद्धा याचा फायदा झालेला दिसून येणार आहे। निश्चित मित्रांनो, ज्या कोणी शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही। आणि हा मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी शेअर करू शकता, त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।